टीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा, एकतर आपलं घर सोडू नका, घर सोडून आपण कुठल्या जिल्ह्यात गेला असाल तर तिथेच थांबा, आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे। देशात सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात मुंबई व आसपासच्या उपनगरात स्थलांतरित झालेले मजूर आता पुन्हा आपल्या घरची वाट धरू लागले आहेत। लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीला केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत। रेल्वे, बसेस, सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद आहे, त्यामुळे मिळेल त्या वाहनाने अन्यथा पायी लोक गावाकडे निघाली आहेत। स्थलांतरण करणाऱ्या नागरिकांना रोखायचे कसे असा प्रश्न आता प्रशासनासमोर निर्माण झाला आहे। लोक कंटेनर ट्रक मधून अवैध मार्गाने स्थलांतरण करत आहेत। पोलिसांद्वारे झडती घेतल्यानंतर असे अनेक प्रकरण समोर आली आहेत। या सर्व स्थलांतर करणाऱ्या मजुरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशी विनंती केली आहे की मजुरांनी आणि कामगारांनी जिथे आहेत तिथेच थांबावे। त्यांची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची असेल। त्यांच्या राहण्याची, खाण्याची मोफत व्यवस्था ही सरकार उचलणार आहे आणि अशा लोकांसाठी जवळपास 163 केंद्र विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत। गरज भासल्यास आणखी केंद्र उभारले जातील असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले। संपूर्ण राज्यात नव्हे, संपूर्ण देशात इतर राज्यातले कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी फार उत्सुक किंबहुना एकदम असे उतावळे झालेले आहेत। मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की इतर राज्यातले जे सगळे कामगार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा, एकतर आपलं घर सोडू नका, घर सोडून आपण कुठल्या जिल्ह्यात गेला असाल तर तिथेच थांबा, आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे। आपली राहण्याची सोय आम्ही करतो आहोत, आपल्या जेवणाची सुद्धा आम्ही सोय करतो आहे, मोफत जेवण आपल्याला देत आहोत। आजपर्यंत जवळपास 163 ठिकाणी महाराष्ट्र सरकारने ही केंद्र सुरू केलेली आहेत, अजूनही केंद्र ही सुरू करत आहोत, राज्यभर ही केंद्र सुरू करत आहोत। म्हणून कुठेही कृपा करून असे गोंधळून जाऊन आणखीन काहीतरी चूक करून मोठी दुर्घटना घडेल अशा काही गोष्टी करू नका, जिथे आहात तिथेच थांबा। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।